मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं बी ए ओपिनर या यूट्यूब चॅनलवर। राज्यातील पवित्र पोर्टलवरील भरती इंग्रजीच्या दावणीला। 4,500 जागांवर इंग्रजी माध्यमातील उमेदवारांना दिलं जाणार आहे प्राधान्य, आणि त्यामुळेच मराठी माध्यमाच्या अभियोगधारकांमध्ये आहे अस्वस्थता। शिक्षक भरतीमध्ये इंग्रजी माध्यमातील पदवीधारकांसाठी राखीव कोटा ठेवण्याच्या शासन निर्णयाविरोधात उमेदवारांमध्ये तीव्र संताप उसळला आहे। मराठी भाषेतून डीएड आणि बीएड करणाऱ्या शिक्षकांवर अन्याय करणारी परिपत्रक मागे घेण्याची मागणी त्यांनी केली आहे। इंग्रजी माध्यमातील पदवीधरांना झुकते माप देणारे परिपत्रक शासनाने काढले आहे। उमेदवारांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे। जीआर काढला। पवित्र पोर्टलद्वारे केंद्र स्तरावर साधन व्यक्ती म्हणून निवडले जाणाऱ्या उमेदवारांचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून असले पाहिजे अशी अट लागू करण्यात आली आहे। अभियांत्रिकी, वैद्यकीय आदी शिक्षणक्रमांचे शिक्षण मराठीतून देण्याच्या हालचाली सुरू आहेत। या स्थितीत शिक्षक भरतीसाठी इंग्रजी सक्ती कशासाठी असा प्रश्न पुढे येत आहे। 13 ऑक्टोबरच्या परिपत्रकानुसार केंद्र शाळा स्तरावर अन्य शाळांतील शिक्षकांना इंग्रजी भाषेचे तंत्र शिकवण्यासाठी या उमेदवारांना संधी दिली जाणार आहे। यामुळे सुमारे राज्यभरात मराठी माध्यमातील 4,500 अधिक तरुणांची संधी डावली जाणार आहे। इंग्रजी माध्यमांच्या उमेदवारांना ही संधी उपलब्ध असणार आहे। महाराष्ट्र पवित्र शिक्षक संघर्ष समितीचे अध्यक्ष अर्जुन सुरपल्ली या संदर्भात म्हणतात, गुणवत्ता नसली तरी फक्त इंग्रजी माध्यमातून शिक्षण झाले म्हणून अपात्र व्यक्तीला डोक्यावर बसविणे योग्य नाही। यामुळे मराठी भाषिक गुणवत्ताधारक भावी शिक्षकांवर अन्याय होत आहे। हा शासन निर्णय त्वरित रद्द करावा। तेजस्विनी माळी पात्र पदवीधर काय म्हणत आहेत, मातृभाषेतून शिकण्यासाठी उत्तेजन देण्याच्या आपल्याच निर्णयाला हरताळ फासण्याचे काम शासन करीत आहे। मराठी माध्यमातून शिकलेल्या उमेदवारांचे इंग्रजी चांगले नसते हा शोध कसा लावला याचा खुलासा शिक्षण विभागाने केला पाहिजे। तसेच नवनाथ साखरे राज्य संघटक पोलीस बॉईज असोसिएशन यांच्यामध्ये या संदर्भात, महाराष्ट्रातून मराठी हद्दपार होईल असा कोणताही निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेऊ नये, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन आम्हाला छेडावे लागणार आहे। शासनाने इंग्रजीची माहिती मागविली आहे। राज्यभरातील इंग्रजी, सेमी इंग्रजी, मराठी शाळांची संख्या, तेथील इंग्रजी शिक्षकांची संख्या, त्यांच्या रिक्त जागा, प्रत्येक जिल्ह्यात इंग्रजी शिक्षकांची संख्या किती आहे, प्रत्येक जिल्ह्यात इंग्रजी माध्यमातून डीएड झालेले उमेदवार किती आहेत, ही माहिती शासनाने मागविली आहे। त्यासाठी सर्व जिल्हा परिषदांना पत्रे पाठवून माहिती तातडीने देण्याचे आदेश देण्यात आले आहेत। राज्यात शिक्षकांच्या 30,000 पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, परंतु अभियोगधारकांचा आग्रह आहे की 50,000 पदांची भरती करण्यात यावी, कारण राज्यात 60,000 ते 65,000 शिक्षकांची पदे रिक्त आहेत। आतापर्यंत बिंदू नामावली आणि अन्य तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झालेल्या 23 जिल्ह्यातील रिक्त पदांची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे। राज्यात पवित्र संकेतस्थळामार्फत शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे। पेसा अंतर्गत रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। मात्र राज्यातील लाखो उमेदवारांचे लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळातील रिक्त पदांच्या जाहिरातीकडे लागले आहे। या पार्श्वभूमीवर शिक्षण परिषदेसाठी पुण्यात आलेले शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले की शिक्षकांच्या 30,000 रिक्त पदांच्या भरतीसाठी बिंदू नामावलीसारख्या तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे। आतापर्यंत 23 जिल्ह्यांची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, त्यामुळे या जिल्ह्यातील रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे। उर्वरित जिल्ह्यांसाठी थांबून एकत्रित जाहिरात प्रसिद्ध करायची झाल्यास त्यात आणखी वेळ जाणार आहे। उर्वरित जिल्ह्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्यांची जाहिरातसुद्धा प्रसिद्ध करण्यात येणार आहे।